नमस्कार, आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. आज आपण ई सेवा पुस्तक प्रणालीमधील आकृतीबंध रिपोर्ट कसा तयार करायचा व त्यासाठी कुठली पूर्वतयारी आपल्याला करायची आहे याचं मार्गदर्शन या PPT मार्फत मी आपल्याला करणार आहे. सर्वप्रथम आपण ई सेवा पुस्तकाबद्दल काही माहिती जी आपण इम्प्लिमेंट केलं आहे त्याबद्दल काही माहिती समजावून घेऊयात. आपल्याला माहीतच आहे की 2011 माननीय उपलोक आयुक्त यांनी ई सेवा पुस्तक ही प्रणाली सुरू करण्याबाबत आपल्याला सूचना दिल्या होत्या. या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने 25 नोव्हेंबर 2011 रोजी याबाबतचा GR निर्गमित केलेला आहे आणि सदरचे काम करण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत महाऑनलाईन ही कंपनी यांची निवड करण्यात आली आहे व त्यांच्याकडे हे काम सोपवण्यात आले आहे. ई सेवा पुस्तकाबाबत जर आपण बघितलं तर या प्रणालीमध्ये सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सेवा पुस्तकातील सर्व नोंदी तसेच त्या व्यतिरिक्त इतर महत्त्वाची माहिती देखील संकलित करण्यात येणार आहे. आणि ही प्रणाली राबवण्यासाठी आपण आधार क्रमांक हा युनिक लॉगिन ID वापरलेला आहे, ज्यामुळे आपल्या सिस्टममध्ये एकाच नंबरचे दोन व्यक्ती असणार नाहीत. आणि सदर आधार क्रमांक हा आपण आधार ऑथॉरिटीसोबत कनेक्ट करून त्याचं व्हॅलिडेशनची कारवाई आपण करणार आहोत. आत्तापर्यंत जी आपण कारवाई केली आहे त्याचा जर आपण आढावा घेतला तर आपल्याला माहितच आहे की मागच्या वर्षी 11 नोव्हेंबर 2014 रोजी शासन निर्णयाच्या अनुषंगाने जलसंपदा विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी ई सेवा पुस्तक ही प्रणाली अनिवार्य करण्यात आलेली आहे. आणि या शासन निर्णयाच्या मध्ये एक तरतूद केलेली आहे की विहित कालावधीमध्ये कारवाई न झाल्यास संबंधितांचे वेतन अदा करू नये असे या शासन निर्णयामध्ये नमूद केलेले आहे. त्यामुळे ह्या प्रणालीच्या इम्प्लिमेंटेशनसाठी जी कुठली माहिती भरायची आहे ती संबंधित कर्मचाऱ्यांनी भरणे अतिशय महत्त्वाचं आहे, त्याकडे आपण लक्ष द्यावे. आता या सिस्टममधले जे एकूण मॉड्यूल आहेत त्या मॉड्यूलपैकी पहिले 8 जे मॉड्यूल आहेत ते आपण सर्वांना माहिती भरण्यासाठी उपलब्ध करून दिले आहेत आणि आपण सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यामध्ये माहिती भरलेली आहे. पुढच्या टप्प्यामध्ये आपण 2 महत्त्वाचे मॉड्यूल उपलब्ध करून देणार आहोत. त्यामध्ये सर्व्हिस डिटेल्स हे एक मॉड्यूल आहे. सर्व्हिस डिटेलमध्ये रिक्रुटमेंट, पोस्टिंग, ट्रान्सफर, डेप्युटेशन या सगळ्या यांची आपली वैयक्तिक माहिती या प्रणालीत भरायची आहे. आणि दुसरं जे मॉड्यूल आहे ते आहे प्रशिक्षणाशी निगडीत. आत्तापर्यंत आपण घेतलेल्या सर्व प्रशिक्षणाची माहिती ही त्या मॉड्यूलमध्ये आपल्याला भरायची आहे. आणि या सगळ्या कारवाईमध्ये सगळ्यात महत्त्वाचा सहभाग आपल्या सर्वांचा लाभला आहे. प्रामुख्याने सहाय्यक मुख्य अभियंता, सहाय्यक अधीक्षक अभियंता, उप अधीक्षक अभियंता, उपकार्यकारी अभियंता आणि आस्थापना शाखेतील कर्मचारी यांनी अतिशय चांगला प्रतिसाद या प्रणालीला दिला आहे आणि खूप महत्त्वाची माहिती या सिस्टममध्ये संकलित झालेली आहे. या माहितीचा वापर शासनाच्या दैनंदिन कामकाजात होत आहे आणि या सर्वाचे श्रेय आपल्याला जाते. यानंतरही आपल्याकडून अशाच प्रकारच्या कामगिरीची अपेक्षा आहे. या प्रणालीची आवश्यकता आपल्याला का आहे याचे जर 4-5 महत्त्वाची कारणं आपण बघितली तर ही प्रणाली एक सर्व पद्धतीने विकसित झाल्यानंतर आपल्याला पुढील प्रश्नांची उत्तरे तात्काळ मिळतील. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या विभागामध्ये पदनिहाय एकूण मंजूर पदसंख्या किती, प्रत्येक डेसिग्नेशनमध्ये मंजूर पदसंख्या किती आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये कार्यरत पदसंख्या किती याची माहिती आपल्याला मिळेल. दुसरा महत्त्वाचा फायदा आपल्याला असा होईल की या प्रणालीमार्फत जो आपण आकृतीबंधाचा एक रिपोर्ट तयार करणार आहोत या रिपोर्टचा वापर करून आपल्याला विविध कार्यालयांचे आकृतीबंध सुधारित करता येतील, ज्यामुळे आपल्याला आज जो फील्डवरती कामाचा ताण जाणवतो तो कमी होण्यास मदत होणार आहे. तिसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे भविष्यामध्ये कुठल्याही वर्षामध्ये पदनिहाय किती अधिकारी कर्मचारी कार्यरत असतील, किती निवृत्त होतील आणि त्या अनुषंगाने किती जागा रिक्त राहतील हे आपल्याला पाहता येईल आणि ज्याद्वारे रिक्रुटमेंट, पदोन्नती याचे नियोजन अधिक चांगल्या पद्धतीने करता येईल. त्याचप्रमाणे भरतीसाठी विविध सेवा प्रवेश नियमांच्या अनुषंगाने विविध संवर्ग तसेच आरक्षणाच्या अनुषंगाने कार्यरत असलेली पदं आणि भरावयाची पदं यांची संख्या निश्चित ठरवता येतील. त्यानंतर पदोन्नतीसाठी जी माहिती आवश्यक असते ती माहिती या सिस्टममधून तात्काळ उपलब्ध होईल, त्यामुळे पदोन्नतीच्या माहिती कंपाईल होण्यामध्ये जो डिले आहे तो टाळला जाईल आणि आपली पदोन्नती लवकर आपल्याला मिळेल असं आपल्याला अपेक्षा आहे. त्यानंतर आपली सेवानिवृत्ती झाल्यानंतर तसेच पेन्शन प्रस्तावासाठी जी काही कागदपत्रं लागतात, जी माहिती लागतात ती या सिस्टममधून उपलब्ध होईल आणि भविष्यात या सिस्टमचं इंटिग्रेशन पेन्शन सिस्टमशी झाल्यास ही माहिती आपल्याला हार्ड कॉपीमध्ये देखील पाठवण्याची आवश्यकता राहणार नाही. त्याचप्रमाणे आपल्याला दरवर्षी कार्यालयांचे मुदतवाढ प्रस्ताव शासनाला सादर करण्यात येत आपण करतो. भविष्यामध्ये हे मुदतवाढ प्रस्ताव हार्ड कॉपीमध्ये शासनास पाठवण्याची आवश्यकता राहणार नाही, कारण ही संपूर्ण माहिती शासनाला उपलब्ध आहे आणि त्याच या माहितीच्या अनुषंगानेच आपल्याला जे काय आकृतीबंधामध्ये बदल करायचे ते बदल शासनास करता येतील, त्यास मान्यता देता येईल.
एक फार मोठी उपयोग फार मोठा उपयोग या प्रणालीचा प्रशिक्षणासाठी होणार आहे. आपण एक ई टाईम्स नावाची सिस्टम डेव्हलप करतो आहोत आणि या सिस्टममध्ये या ई सेवा पुस्तकामध्ये असलेल्या प्रशिक्षणाचा डाटाबेस वापरून कुणाला कुठलं प्रशिक्षण द्यायचं, तो कुठल्या एरियामध्ये काम करतो, हा सगळा बघून प्रशिक्षणाचा साठी गरजेनुरूप प्रशिक्षण देणे हे वाल्मी मेटा आणि आरटीसीला शक्य होणार आहे. त्यानंतर रिक्त जागा, बदली, पदोन्नती यासाठीचा निकष संबंधितांना माहीत होईल आणि त्यामुळे प्रत्येकाला आपलं करिअरचं प्लॅनिंग व्यवस्थित करता येईल. आणि सगळ्यात शेवटचा म्हणजे आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे आपल्या सर्वांना सेवा पुस्तकातील सर्व नोंदी कधीही पाहता येतील आणि त्यामध्ये काही चूक असेल तर ती संबंधितांच्या निदर्शनास आणून देता येईल आणि ती चूक आपल्याला टाळता येईल. तर अशा पद्धतीने आपल्या लक्षात येईल की ई सेवा पुस्तकामुळे आपलं बरंचसं कामकाज म्हणजे वैयक्तिकरित्या आणि ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन पॉईंट ऑफ व्ह्यू हे दोन्ही कामकाज अतिशय सोपं होणार आहे, आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. ई सेवा पुस्तक ही प्रणाली इम्प्लिमेंट करून जवळपास आता एक वर्षाचा कालावधी होत आहे आणि ह्या एक वर्षामध्ये आपले कोणकोणते महत्त्वाचे टप्पे आपण पार पाडले आहेत हे जर आपण बघितलं तर आपला सगळ्यात पहिला जो टप्पा होता त्यामध्ये आपण सर्व DD1 या ई सेवा पुस्तक प्रणालीमध्ये रजिस्ट्रेशन करण्याचं एक काम दिलं होतं. खूप चांगला प्रतिसाद त्याला लागला आणि जवळ सुमारे 950 DDO यांनी आत्तापर्यंत आपल्या सिस्टममध्ये रजिस्ट्रेशन केलं आहे. त्या DDOंनी प्रत्येक कार्यालयाच्या निहाय त्यांच्या एम्प्लॉईचं देखील रजिस्ट्रेशन केलं आहे आणि ह्या रजिस्ट्रेशनच्या अनुषंगाने प्रत्येक एम्प्लॉईला एक युजर आय डी आणि पासवर्ड मिळाला आणि त्या पासवर्डच्या अनुषंगाने त्यांनी त्यांची वैयक्तिक माहिती या सिस्टममध्ये भरायला सुरुवात केली. मी मगाशी जसं म्हणालो की 8 मॉड्यूलमध्ये बऱ्यापैकी चांगली माहिती प्रत्येकाने भरली आहे आणि आत्ता जो आपण ज्या टप्प्यावर येऊन थांबलो आहोत किंवा ज्या टप्प्यावरून आपल्याला पुढे जायचं आहे तो आहे आकृतीबंध फॉर्मेशन. या ठिकाणी आपण एक फार मोठा बदल सिस्टममध्ये करतो आहोत. आत्तापर्यंत सगळी माहिती ही DDOच्या लॉगिन आय डीने आपल्याला भरायची होती, मात्र यानंतरची संपूर्ण माहिती आपण आता ऑफिसर इन्चार्ज म्हणून आपण एक युजर आय डी तयार करून देणार आहोत आणि त्यांच्या युजर आय डीने आपल्याला भरायची आहे आणि याबद्दल मी पुढच्या स्लाईडमध्ये आणखी सखोल सांगणार आहे. त्यामुळे आकृतीबंध फॉर्मेशन हा अतिशय महत्त्वाच्या टप्प्याला आपण आता आलेलो आहोत. आकृतीबंध तयार झाल्यानंतर पुढचे काही मॉड्यूल आपण राबवणार आहोत आणि त्या मॉड्यूलमध्ये माहिती भरायचं काम संबंधित एम्प्लॉयने करायचं आहे आणि या माहितीची पडताळणी ही 100% संबंधित एम्प्लॉयने करायची आहे आणि काही महत्त्वाचे फीचर्स हे DDO आणि संबंधित कार्यालय प्रमुख यांनी त्याची पडताळणी करायची आहे. एकदा ही पडताळणीची कारवाई पूर्ण झाल्यानंतर आपण PMO मार्फत हा संपूर्ण डेटा फ्रीज करणार आहोत आणि वेगवेगळे एनहान्समेंट करून रिपोर्ट शासनाला उपलब्ध करून देणार आहोत. आजच्या या VC च्या अनुषंगाने जो आपल्याला महत्त्वाचा काम करायचं आहे तो आहे आपल्याला प्रत्येक कार्यालयाचा आकृतीबंध तयार करायचा आहे. यासाठी आपण मी जसं मागच्या स्लाईडमध्ये म्हणालो की याच्या हा आकृतीबंध तयार करणे तसेच ई सेवा पुस्तक बाबत इतर कार्यालयीन बाबी करणे यासाठी आपण प्रत्येक कार्यालयाला 3 login ID उपलब्ध करून देणार आहोत. या 3 login ID पहिला जो लॉग इन आय डी असेल तो असेल ऑफिसर इन्चार्ज. फॉर एक्झाम्पल सुप्रिटेंडिंग इंजिनियर कोयना डिझाईन सर्कल पुणे यांचा लॉग इन आय डी हा ई जलसेवाप्रमाणेच असेल SEKDC_Pune. दुसरा लॉग इन आय डी जो असेल तो असेल त्यांचा असिस्टंट किंवा त्यांचे जे PA असेल त्यांचा असेल तो असेल PA_SEKDC_Pune. आणि तिसरा जो लॉग इन आय डी असेल तो संबंधित जे क्लर्क असेल त्यांना आपण तो देणार आहोत. या सिस्टमचं वैशिष्ट्य हे आहे की आपल्याला हवे तेवढे युजर आय डी आपल्याला तयार करता येतील आणि आपल्याला त्यांना जो जो ॲक्सेस द्यायचा आहे तो ॲक्सेस या सिस्टममध्ये देण्यात येईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्याची रजा मंजूर करायची असेल तर वैयक्तिक कर्मचारी रजेचा अर्ज करेल, तो अर्ज फर्स्ट क्लास तपासतील, त्यानंतर पाठवतील असिस्टंटकडे आणि मंजूर करतील ऑफिसर इन्चार्ज. अशा पद्धतीने सिस्टममध्ये या सगळ्या सोयी आपल्याला उपलब्ध करून द्यायच्या आहे. त्यामुळे इथून पुढे आपण DDO ऐवजी हे 3 login ID सिस्टममध्ये वापरणार आहोत. हा एक महत्त्वाचा बदल आता आपण करणार आहोत. त्यानंतर हा युजर आय डी तयार झाल्यानंतर आपल्याला जो DDO साठी आपण रजिस्ट्रेशन पेज तयार केलं होतं त्याची आपल्याला आवश्यकता राहणार नाही. हे आय डी वापरूनच आपण एखाद्या नवीन एम्प्लॉईची माहिती भरायची कारवाई किंवा कुठलीही कारवाई ही सेवा पुस्तकामध्ये पूर्ण करू शकू. शासनाने काही सूचना दिनांक 19/10/2015 पत्रान्वये सर्व कार्यालयांना निर्गमित केलेल्या आहेत आणि हा एक अतिशय महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतला आहे. या सूचनाच्या अनुषंगाने आपल्याला मंडळ कार्यालय हे आपण सेंट्रल युनिट मानून मंडळ कार्यालय आणि त्यांच्या अंतर्गत असलेले सर्व कार्यालय जसे विभाग, उपविभाग, सिंचन शाखा या सर्व कार्यालयांचा आकृतीबंध ई सेवा पुस्तक या प्रणालीमध्ये भरायची जबाबदारी ही संबंधित अधीक्षकापर्यंत कार्यालयातील PA यांना देण्यात आलेली आहे आणि हा शासनाने जाणीवपूर्वक हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. यामध्ये
सर्व कार्यालयांचा आकृतीबंध आणि त्या आकृतीबंधानुसार कार्यरत असलेले पद एम्प्लॉई यांची माहिती आपल्या ई सेवा पुस्तक प्रणालीमध्ये अचूक भरणे अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय जे कर्मचारी महामंडळ वाल्मी मेरी किंवा मुख्य अभियंता कार्यालयात काम करतात त्यांची माहिती भरण्यासाठी संबंधित कार्यालय प्रमुखांनी उप अभियंता पदावरील एका अभियंत्याची व एका लिपिकाची नेमणूक करावी व त्यांना या पत्राच्या अनुषंगाने आवश्यक कारवाई करावी असे निर्देश ऑलरेडी शासनाने दिलेले आहेत. त्याचप्रमाणे आपण या शासनाच्या पत्रामध्येच परिशिष्ट 1, 2 व 3 या परिशिष्टानुसार माहिती PMO कार्यालयास या दिलेल्या ईमेल ID पाठवावी असे देखील कळवण्यात आले होते. यामध्ये परिशिष्ट 1 कार्यालयांच्या रचनेची माहिती सांगितलेली आहे. हे आपण डिटेल पुढच्या एका स्लाईडमध्ये बघणार आहोत की ह्या परिशिष्ट 1 रचना कशी आहे आणि कोणती माहिती त्यामध्ये आपल्याला अपेक्षित आहे आणि या माहितीचा वापर करून आपण प्रत्येक कार्यालयाचे युजर ID तयार करणार आहोत आणि या माहितीमध्ये प्रत्येक कार्यालयाचं मॅपिंग असणार आहे. म्हणजे कुठलं कार्यालयाचे वरिष्ठ कार्यालय कोणतं आहे ही सगळी माहिती या कार्यालयात असतील आणि ही माहिती अचूक असल्याशिवाय आपले रिपोर्ट बरोबर होणार नाही. फॉर एक्झाम्पल तुम्ही सर्कल कार्यालय जर याच्यामध्ये सिलेक्ट केलं तर एका सर्कलमध्ये किती लोकं काम करतात हे तुम्हाला तोपर्यंत कळणार नाही जोपर्यंत आपली ही माहिती परिशिष्ट 1 माहिती ही अचूक आहे. परिशिष्ट 2 कार्यालयाचा आकृतीबंध हा असणार आहे आणि या आकृतीबंधामध्ये 2 आहेत. याच्यामध्ये मंजूर पदे आणि भरलेली पदे यांचा तपशील आहे. ही ॲक्टिव्हिटी सर्व DDOंनी जी DDO रजिस्ट्रेशनच्या वेळेस केली त्यासारखीच ॲक्टिव्हिटी आहे, त्यासारखाच हा परिशिष्ट आहे. त्याप्रमाणे आपल्याला ही माहिती भरायची आहे. परिशिष्ट 3 आपल्याला मंजूर आकृतीबंधामधूनुसार जे लोक आपल्या ऑफिसमध्ये कार्यरत आहेत त्यांची माहिती आपल्याला याच्यामध्ये डिटेल द्यायची. म्हणजे परिशिष्ट 3 वैयक्तिक कर्मचाऱ्यांची आधार क्रमांकानुसार माहिती आपल्याला द्यायची आहे. त्याचप्रमाणे शासनाच्या नवीन आवश्यकतेनुसार आपण एक परिशिष्ट 4 तयार केलं आहे जे तुम्हाला आज किंवा उद्या ईमेलद्वारे स्वतंत्र पाठवण्यात येईल आणि आपल्या वेबसाईटवर देखील आपण ते अपलोड करणार आहोत. आणि ह्या परिशिष्ट 4 शासनास स्थायी व अस्थायी पदानुसार पदांचे वर्गीकरण आवश्यक आहे, त्यांना पाहिजे आहे. त्यामुळे ह्या परिशिष्टानुसार देखील आपण माहिती पाठवणं आवश्यक आहे. त्यामुळे आत्ता आपल्याला परिशिष्ट 1, 2, 3 व 4 अशा 4 परिशिष्टामध्ये माहिती द्यायची आहे. आता हे परिशिष्ट 1, 2, 3 कसे आहेत हे जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की परिशिष्ट 1 कार्यालयाच्या रचनेची माहिती द्यायची आहे. याच्यामध्ये कुठलंही कार्यालय असेल तर त्या कार्यालयाचं मंडळ कुठलं, त्या कार्यालयाचं विभागीय कार्यालय कुठलं आणि तो कार्यालय कुठल्या प्रकारचं काम करतं. फॉर एक्झाम्पल कन्स्ट्रक्शनचं काम करतं का, मॅनेजमेंट, डिझाईन, क्वालिटी कंट्रोल, सर्वे, इन्व्हेस्टिगेशन, हायड्रोलॉजी, विल, यानुसार तुमचं कार्यालय जे काम करतं त्याच्यावर आपण टिक करावं आणि ती माहिती आपल्याला द्यायची आहे. त्यानंतर या टेबलमध्ये 1, 2, 3 या सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना देखील आपण जरूर वाचाव्यात. आणि त्यानंतर हा जो टेबल आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे हे प्रपत्र प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र आपल्याला तयार करायचं आहे. वरती विभागाचं नाव येईल आणि त्या विभागाअंतर्गत असलेल्या सगळ्या सबडिव्हिजनची नावं आणि त्यामध्ये जर सेक्शन असेल तर त्या सेक्शनची नावं एकाखाली एक येतील, जेणेकरून आपल्याला कार्यालयांची हायरार्की लक्षात येईल. त्याचप्रमाणे आपल्याला यांचे मुख्यालय देखील निश्चित करायचे आहे, त्यामुळे व्हिलेज, तहसील आणि डिस्ट्रिक्ट यांची देखील माहिती आपण पाठवणं अतिशय महत्त्वाचं आहे. परिशिष्ट 2 कार्यालयांचा आकृतीबंध. कार्यालयांचा आकृतीबंधमध्ये आपल्याला पहिला कॉलम सिरियल नंबर, दुसरा आहे पोस्ट नेम म्हणजे सुपरिटेंडिंग इंजिनियर ही पोस्ट असेल, नंबर ऑफ पोस्ट अप्रूव्ड ॲज पर आकृतीबंध 1 असेल आणि पोस्ट ट्रान्सफरमध्ये हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. पोस्ट ट्रान्सफरमध्ये जर शासनाने किंवा वरिष्ठ कार्यालयाने मान्यता दिली असेल, त्याची ऑर्डर निघाली असेल, तरच आपल्याला ही माहिती भरायची, अन्यथा ती माहिती भरणं आवश्यक नाही. तर अशा पद्धतीने आकृतीबंधानुसार मंजूर पदे, वर्ग केलेली पदे या दोघांची टोटल केली की आपल्याला टोटल नंबर ऑफ पोस्ट अप्रूव्ड हा कॉलम मिळेल आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये आपल्याला नंबर ऑफ किती पदं भरलेली आहे याची माहिती पुढच्या 3 द्यायची आहे. आणि टोटल पोस्ट अप्रूव्ड मायनस टोटल पोस्ट फिल्ड या दोघांच्या वजाबाकीतून आपल्याला व्हॅकंट पोस्टची माहिती मिळणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला परिशिष्ट 2 आकृतीबंधाविषयक माहिती मिळणार आहे. आणि परिशिष्ट 3 आपल्याला एम्प्लॉई निहाय आधार नंबर निहाय माहिती भरायची आहे. त्यामध्ये आधार नंबर असेल, त्या कर्मचाऱ्याचं होनोरिफिक असेल, त्यानंतर फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, ही माहिती आपण DDOंचं रजिस्ट्रेशन करताना कॅप्चर केलेली आहे, तीच माहिती आपल्याला इथे भरायची आहे. तर अशा प्रकारे परिशिष्ट 1, 2, 3 आपल्याला भरून पाठवायचे. परिशिष्ट 4 हा आम्ही स्वतंत्र पाठवत आहोत. या परिशिष्ट 4 परिशिष्ट 2 माहिती आहे, फक्त या पदांचं वर्गीकरण आपण स्थायी व अस्थायी असं केलेलं आहे.
परिशिष्ट दोन, याचे परत दोन भाग आहेत. परिशिष्ट दोन मध्ये आर टी साठी वेगळा आणि सीआरटी साठी वेगळा. म्हणजे आर टीचा जो आपले जे एम्प्लॉय आहेत त्यांची माहिती आपल्याला वेगळी द्यायची आणि सीआरटीची माहिती वेगळी द्यायची आहे. वास्तविक ही जी कारवाई आहे याला थोडा आपल्याला कदाचित जास्त वर्क करावं लागेल, काम करावं लागेल, जास्त मेहनत घ्यावी लागेल. पण ह्या कारवाईमुळे आपल्याला भविष्यात खूप फायदे होणार आहेत. एकदा हा आकृतीबंध तयार झाला की नंतरचा खूप सारा त्रास आपला वाचणार आहे. त्यामुळे ही कारवाई आपल्याला एकदाच करायची आहे पण अतिशय काळजीपूर्वक करायची आहे. त्यामुळे मी सर्वांना विनंती करेल की आपण लक्ष घालून ही कारवाई पूर्ण करावी. आता हा आकृतीबंध तयार करण्यासाठी आपण काय करणार आहोत की याच्यासाठी मेटा नाशिक येथे एक आपण कार्यशाळा घेणार आहोत. दिनांक 18, 19, 20, 21 या कालावधीमध्ये आपण ही कार्यशाळा आयोजित करणार आहोत आणि या कार्यशाळेचं वेळापत्रक स्वतंत्रपणे आपणास कळवण्यात येईल. आमची विनंती आहे की प्रत्येक कार्यालय मंडळ कार्यालयातील उप अधीक्षक अभियंता किंवा सहाय्यक अधीक्षक अभियंता यांनी या वेळापत्रकानुसार मेटा नाशिक येथे उपस्थित राहावे आणि त्यांना त्यांचा जो परिशिष्ट 1, 2, 3, 4 ही जी संपूर्ण माहिती आहे ही आपल्या पीएमओच्या कार्यालयाच्या मार्फत तपासून घ्यायची, जेणेकरून ही माहिती सिस्टममध्ये भरताना आपल्याला कुठलाही त्रास येणार नाही. ही माहिती एकदा सिस्टममध्ये जाऊन फ्रीज झाली की नंतर ती आपल्याला बदलता येणार नाही, अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीसाठी आपण ही कार्यशाळा घेत आहोत. या कार्यशाळेसाठी आपण जी राहण्याची व्यवस्था करणार आहोत ती प्रत्येक मंडळासाठी 2 व्यक्तींचीच व्यवस्था करणार आहोत. त्यामुळे फक्त उप अधीक्षक अभियंता किंवा सहाय्यक अधीक्षक अभियंता यांनी स्वतः उपस्थित राहावं आणि संबंधित लिपिक जे या ई सर्व्हिस बुकचं काम बघतात त्यांना देखील आपण घेऊन यावं. प्रत्येक मंडळासाठी अशा प्रकारे 2 व्यक्तींनीच उपस्थित राहायचं आहे. याशिवाय सर्व महामंडळ, वाल्मी, मेरी आणि प्रादेशिक कार्यालय यांचा देखील आकृतीबंध आपल्याला तयार करायचा आहे. त्यामुळे त्यांनी जे ज्या व्यक्तीला इथे नॉमिनेट केलं असेल या हे संपूर्ण काम करण्यासाठी त्यांनी स्वतः आणि त्यांचे सहाय्यक यांनी या कार्यशाळेसाठी उपस्थित राहायचं आहे. याबाबत आम्ही डिटेल पत्राद्वारे आपल्याला माहिती कळवणार आहोत पण यानुसार आपल्याला कारवाई करायची आहे ही गोष्ट आपल्याला आम्ही इथे जाणीवपूर्वक सांगत आहोत. आता आकृतीबंध बाबतच्या महत्त्वाच्या सूचना कशा आहेत तर शासनाला अशा पद्धतीची माहिती अपेक्षित आहे. एक आपल्या सिस्टममधून आपण जी कारवाई करणार आहोत पुढच्या 1 महिन्यामध्ये त्या माहितीच्या अनुषंगाने असा एक रिपोर्ट आपला तयार होईल. हा रिपोर्ट आपल्या राज्यासाठी एक असेल. फॉर एक्झाम्पल ह्या रिपोर्टमध्ये काय असेल की कुठलंही पोस्ट आपण निवडलं, सुपरिटेंडिंग इंजिनियरचं पद आपण निवडलं, वरती आपण ऑफिस सिलेक्ट करणार आणि त्या ऑफिसमध्ये सुपरिटेंडिंग इंजिनियरचे किती पदं मंजूर आहेत, त्यापैकी स्थायी किती आणि अस्थायी किती, आणि त्याच्यामध्ये सँक्शन पदं म्हणजे स्थायी सँक्शन आणि अस्थायी सँक्शन किती आणि त्या प्रत्येकाच्या अगेन्स्टमध्ये भरलेली पदं किती, अशा प्रकारची माहिती आपल्याला आता सध्या आवश्यक आहे आणि ती माहितीचा अहवाल या प्रणालीमधून आपला तयार होणार आहे. सिमिलरली सीआरटीसाठी देखील आपल्याला ही ॲक्टिव्हिटी करायची आहे. सीआरटी आणि सीआरपी अशा पद्धतीने आपल्याला आकृतीबंधाचा प्रस्ताव या सिस्टममधून तयार करायचा. हा आकृतीचा बंधाचा प्रस्ताव कसा तयार होणार आहे, याचं लॉजिक काय आहे हे पुढच्या 2-3 स्लाईडमध्ये मी तुम्हाला सांगतो आहे. फॉर एक्झाम्पल आरटीसाठी जर आकृतीबंध आपण बघितला तर ह्या एखाद्या XYZ ऑफिसमध्ये आपण असं समजूयात की सिनियर क्लार्कची टेम्पररीची 0 पदं मंजूर आहेत आणि परमनंटची 4 पदं म्हणजे स्थायीची 4 पदं मंजूर आहेत, म्हणून इथे 4 हा अंक लिहिला आहे. आणि त्यानंतर नंबर ऑफ पोस्ट फिल्ड, आता ह्या 4 पैकी समजा 3 पदं कार्यरत आहेत तर ती माहिती आपली इथे येईल. नंबर ऑफ पोस्ट फिल्ड इज 3 आणि म्हणून वॅकंट पोस्ट हे 1 आहे. आपण शेवटचा कॉलम जर बघितला तर त्यामध्ये आपल्याला वॅकंट पोस्ट हे 1 दिसेल. आता ह्या 3 नंबर ही माहिती भरून आपण सेव्ह केली की आपल्याला काय करायचं की नंबर ऑफ पोस्ट फिल्ड ह्या 3 आहेत म्हणून ह्या 3 अंकावर आपण क्लिक करायचं आहे. हा क्लिक केल्यानंतर आपल्याला हा रिपोर्ट दिसेल. ह्या रिपोर्टमध्ये काय की जे तुम्ही म्हणतात की 3 लोक आज कार्यरत आहेत तर त्यांचं मॅपिंग आपल्याला ह्या फॉर्ममध्ये करायचं आहे. आपल्याकडे 3च पदं आहेत म्हणून इथे आपल्याला सिरियल नंबर 1, 2, 3 असे दिसतात. 3 रो ॲटोमॅटिक जनरेट होतील आणि या रोमध्ये आपल्याला प्रत्येक कर्मचाऱ्याचं मॅपिंग करायचं आहे. तर याच्यामध्ये पहिला जो कॉलम आहे तो आहे सिरियल नंबर, दुसरा जो कॉलम आहे तो आहे आधार नंबर. या आधार नंबरमध्ये आपण प्रत्येक कर्मचाऱ्याचा कुठल्याही कर्मचाऱ्याचा आधार नंबर टाकला आणि आपण एंटर केलं तर त्याची संपूर्ण माहिती जी आज प्रणालीमध्ये आहे ती ॲटो पॉप्युलेट होईल. ही माहिती ॲटो पॉप्युलेट झाल्यानंतर आपल्याला ती माहिती व्हॅलिडेट करायची की दिलेली माहिती बरोबर आहे का, आधार नंबर योग्य आहे का, तोच व्यक्ती आहे का, हे सगळं आपल्याला तपासायचं आहे. आणि ते अशा पद्धतीने ह्या 3ही व्यक्तींची माहिती आपल्याला या सिस्टममध्ये भरायची आहे. या 3ही पदांची माहिती भरून झाली, ती व्हॅलिडेट केली, योग्य असल्याची खात्री केली की आपण सेव्हचं बटन दाबायचं आहे.
समजा एखाद्या आधार नंबर आपण टाकला आणि त्या आधार नंबरनुसार कुठलीही माहिती जनरेट झाली नाही, तर मग मात्र आपल्याला DDO रजिस्ट्रेशनसाठी आपण जो प्लॅटफॉर्म वापरला होता तो वापरून आधी तो एम्प्लॉईचं रजिस्ट्रेशन आपल्याला करायचं आहे. मला इथे एक गोष्ट सांगायची की जे एम्प्लॉई आपण ऑक्टोबर 2014 किंवा नोव्हेंबर 2014 ही सिस्टम चालू केली होती, जे लोक त्यानंतर या सिस्टममध्ये आले असतील, आपल्या डिपार्टमेंटमध्ये आले असतील, बदली होऊन आले असतील, त्या सर्वांची माहिती आपल्याला तिथे कॅप्चर करायची आहे. जर त्यांची माहिती आपल्या आधार नंबरनुसार आली नसेल तर तिथे आपल्याला कॅप्चर करायची आहे. तर अशा प्रकारे आपल्या आकृतीबंधामध्ये सगळ्या एम्प्लॉईचं मॅपिंग होईल. मग परत एकदा सांगतो, आपल्याला विनंती करतो की एखाद्या दुसऱ्या कार्यालयातून एखादा विशिष्ट पद जर आपल्या कार्यालयात वर्ग केला असेल आणि त्याचा समावेश जर आपल्या मुदतवाढ प्रस्तावामध्ये किंवा नवीन आकृतीबंधात झाला असेल तरच असं पद आपण इथे दाखवायचं आहे, अन्यथा ते पद मूळ कार्यालयातच आहे असं आपण समजावं आणि त्यानुसार माहिती भरावी. यानंतर पूर्ण झालेला जो आकृतीबंध आहे तो अशा प्रकारे दिसेल. प्रत्येक कार्यालयाचा प्रत्येक पोस्टवाईज स्थायी अस्थायी या स्वरूपात किती पदं आहेत, किती कार्यरत आहे याची संपूर्ण माहिती आपल्याला मिळेल. आणि अशाच प्रकारे सगळ्या जलसंपदा विभागातील जवळपास 3000 कार्यालयांचा आकृतीबंध एकत्रित होईल आणि शासन स्तरावर एकत्रित आकृतीबंधाची माहिती प्राप्त होईल. अशा प्रकारे आपण एका तुमच्या अंतर्गत मंडळ अंतर कार्यालय अंतर्गत समजा 30 कार्यालय असतील, एक सर्कल ऑफिस, 5 डिव्हिजन, 5 सबडिव्हिजन आणि समजा 10-15 शाखा, तर अशा प्रत्येक कार्यालयाची माहिती आपल्याला इंडिव्हिज्युअल या सिस्टममध्ये भरायचं आहे, त्यांचं मॅपिंग करायचं आहे. एक कार्यालय झाल्यानंतर दुसरं कार्यालय आपल्याला निवडायचं, त्यांची माहिती भरायची, त्यांच्या कर्मचाऱ्यांचं मॅपिंग करायचं, ही कारवाई आपल्याला पूर्ण करायची आहे. अशाच प्रकारे आपल्याला महामंडळ, मेरी, वाल्मी आणि प्रादेशिक कार्यालय यांच्या देखील एम्प्लॉईची माहिती या प्रणालीमध्ये भरायची आहे. आता मगाशी जो मी तुम्हाला सांगितले की 18 ते 21 या कालावधीमध्ये आपण एक मेटा नाशिक येथे वर्कशॉप ठेवणार आहोत. या वर्कशॉपला येताना कुठली माहिती आपण सोबत आणायची आहे याच्यासाठी आपण एक चेकलिस्ट तयार केलेली आहे. ही चेकलिस्टनुसारच आपण माहिती आणणं अतिशय आवश्यक आहे, त्याशिवाय आपली कारवाई पूर्ण होणार नाही आणि त्या कार्यालयाचा माहिती आपल्याला सिस्टममध्ये आणता येणार नाही. त्यामुळे ह्या चेकलिस्टमध्ये काय काय बाबी आहेत हे आपण बघूयात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आपला लॅपटॉप आणि चार्जर घेऊन यावं. आपण ICISमधून बरेच लॅपटॉप दिलेले आहेत, तुमच्याकडे नसेल तर तुमच्या विभागीय कार्यालयातून कुणाचा एक लॲपटॉप आपण वैयक्तिक असेल वैयक्तिक आणा किंवा शासकीय असेल शासकीय लॅपटॉप घेऊन या. आपल्या ऑफिसमध्ये कुणाकडे डोंगल असेल इंटरनेट कनेक्टिव्हिटी करता तर ते डोंगल देखील आपण घेऊन यावं. आपण मेटा येथील इंटरनेट देखील वापरणार आहोत पण पर्यायी म्हणून एक आपलं डोंगल आपल्यासोबत असणं कधीही चांगलं आहे. त्यानंतर दिनांक 29/10/2015 शासनाच्या पत्रामध्ये परिशिष्ट 1, 2 आणि 3 विहित केले आहेत. त्या परिशिष्टामधील माहिती तसेच आपण जे आत्ता ईमेलद्वारे परिशिष्ट क्रमांक 4 पाठवणार आहोत त्याची माहिती ही भरून त्या परिशिष्टामध्ये माहिती भरावी, त्याची प्रिंटआउट काढावी आणि कार्यालय प्रमुख यांची स्वाक्षरी त्यावर घ्यावी. आणि असं स्वाक्षरी केलेलं हार्ड कॉपी आणि त्याच्याच स्कॅन केलेली सॉफ्ट कॉपी आणि एक्सेलमधील माहिती, म्हणजे अशा प्रकारची 3 फॉर्मॅटमधील माहिती आपल्याला सोबत आणायची आहे. म्हणजे हार्ड कॉपी देखील आणायची आहे, हार्ड कॉपीचं स्कॅन केलेली सॉफ्ट कॉपी म्हणजे त्याच्यावर सही देखील असेल ती आणायची आहे, आणि तिसरं म्हणजे एक्सेलमधील सॉफ्ट कॉपी आणायची, जेणेकरून आपलं पुढचं काम सोपं होणार आहे. ही सगळी रिक्वायरमेंट शासनाची असल्यामुळे या माहितीची ऑथेंटिसिटी असावी म्हणून हा सगळा आपल्याला उपक्रम करायचा आहे. परत एकदा रिपीट करतो, ही ॲक्टिव्हिटी आपल्याला एकदाच करायची आहे, पण एकदा ही ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर त्याचे फायदे आपल्याला नंतर होणार आहे. त्यानंतर आपल्याला चौथा जो डॉक्युमेंट सोबत आणायचा आहे तो आहे मंजूर मुदतवाढ प्रस्तावाची हार्ड कॉपी व त्याच प्रस्तावाची सॉफ्ट कॉपी, ही देखील आपल्याला सोबत घेऊन यायची आहे. याच्यामध्ये जो लेटेस्ट मंजूर असेल तोच मुदतवाढ प्रस्ताव आपण घेऊन यावा. शासनाने जो मंजुरी द्या दिलेली आहे तो घेऊन यावा. जर शासनाने तुम्ही सादर केला आणि मंजुरी दिली नसेल तर दोन्ही पण प्रस्ताव घेऊन या, सादर केलेला घेऊन या आणि मागच्या वर्षीचा जो मंजूर आहे तो देखील तुम्ही घेऊन या. पण हे दोन्ही मुदतवाढ प्रस्ताव आपल्यासोबत असणे आवश्यक आहे. संपूर्ण मुदतवाढ प्रस्ताव आणणं गरजेचं आहे आणि ह्या मुदतवाढ प्रस्तावात जी मंजुरी दिली आहे त्याचं पत्र देखील सोबत असणं गरजेचं आहे. पाचवी जी गोष्ट आपल्याला सोबत आणायची आहे ती आहे कार्यालयाच्या आकृतीबंधाबाबतचा शासन निर्णय, त्याची हार्ड कॉपी आणि सॉफ्ट स्कॅन केलेली सॉफ्ट कॉपी, ही आपल्याला सोबत आणायची आहे. आणि सहावी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला जी आणायची आहे की आपण काही पदं जर एका कार्यालयामधून दुसऱ्या कार्यालयामध्ये वर्ग केले असतील तर त्या अशा पदांच्या बाबतीत शासनाचे किंवा वरिष्ठ कार्यालयांचे आदेश यांची प्रत आपल्याला आणायची आहे. ह्या ॲक्टिव्हिटीनुसार आपण आपल्या विभागाची मंजूर स्ट्रेंथ ठरवणार आहोत, त्यामुळे ह्या दिलेल्या सूचनेप्रमाणेच कारवाई करणं अतिशय महत्त्वाचं आहे. भविष्यामध्ये कुठलेही लिटिगेशन होऊ नये म्हणून आपण ही खूप काळजी करून ही सगळी प्रोसिजर पाळणार पालन करणार आहोत.
ही सगळी कारवाई पूर्ण झाल्यानंतर ही संपूर्ण माहिती आपण सिस्टममध्ये भरणार आहोत आणि ही माहिती एका विशिष्ट रिपोर्टमध्ये मंत्रालयामध्ये उपलब्ध होणार आहेत आणि ह्या रिपोर्टची पडताळणी मंत्रालय स्तरावर होणार आहे आणि त्या अंतर्गत आपल्या विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या गरजेप्रमाणे आपल्याला आकृतीबंध सुधारित करायचे आहेत. म्हणजे कन्स्ट्रक्शनला जास्त मॅनपॉवर पाहिजे किंवा मॅनेजमेंटला जास्त मॅनपॉवर पाहिजे तर दुसऱ्या कार्यालयाची मॅनपॉवर तिकडे वळती करून आपल्याला हा एक एक्झरसाईज करायचा आहे आणि त्यासाठी ही माहिती आपल्याला शासन स्तरावर पाहिजे आणि याबाबत दिनांक 31/10/2015 रोजी माननीय सचिव लक्षवी यांनी KDC पुणे येथे झालेल्या बैठकीदरम्यान सूचना दिलेल्या आहेत आणि त्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा कॉल आपल्याला पूर्ण करायचा आहे. आणि ह्या सगळ्या माहिती ॲक्युरेट असण्यासाठी आपल्याला तुम्ही जी परिशिष्ट 1, 2, 3, 4 माहिती भरून देणार आहात ती अतिशय अचूक असणं अत्यंत आवश्यक आहे आणि सदर कारवाई ही आपल्याला 23 नोव्हेंबर 2015 पूर्ण करायची आहे. त्यामध्ये आमचं सहकार्य तुम्हाला लागणार आहे पण बेसिकली ही माहिती तुम्ही जर घेऊन आलात तर हे काम अतिशय सोपं होणार आहे. एक अतिशय महत्त्वाची तरतूद ह्या शासनाच्या पत्रामध्ये केलेली आहे ती मी जशी आहे तशी वाचतो. कोणत्याही परिस्थितीमध्ये माहिती भरण्याचे राहून जाणार नाही याची दक्षता घ्यावी, अन्यथा अशा कार्यालयातील कार्यरत पदे विचारात घेतली जाणार नाहीत व त्यामुळे भविष्यात अशा अधिकारी अथवा कर्मचारी यांच्या वेतनाचा व सेवेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित कार्यालयाची राहील असे या शासनाच्या पत्रामध्ये आदेशित केलं आहे. कारण भविष्यामध्ये शासनाकडे जी आकडेवारी असणार आहे ती ई सेवा पुस्तकामधून तयार झालेली असणार आहे, त्यामुळे ई सेवा पुस्तकामध्ये कुठलीही माहिती राहून जाईल असं होता कामा नये याची खबरदारी आपण सर्वांनी घ्यायची आहे. आता या ई सेवा पुस्तक प्रणालीबाबत आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण हे जे शासनाचं संकेतस्थळ आहे, आपल्या विभागाचं जे संकेतस्थळ आहे WRD.maharashtra.gov.in यावरती ई सेवा पुस्तक या टॅब अंतर्गत आपण संपूर्ण माहिती उपलब्ध करून दिलेली आहे. हा व्हिडिओ देखील आम्ही तिथे उपलब्ध करून देत आहोत. त्याचप्रमाणे शासनाचं पत्र देखील आहे आणि परिशिष्ट 4 देखील आपण तिथे उपलब्ध करून देणार आहोत. याच व्यतिरिक्त आपल्याला माहीत आहे की आपण आत्ता सध्या ई सेवा पुस्तकातील माहितीच्या अनुषंगाने आजचे वाढदिवस आणि या महिन्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा तपशील हे देखील 2 रिपोर्ट या सिस्टममधून उपलब्ध करून दिले आहेत. त्याचा देखील आपण एकदा ते रिपोर्ट देखील पाहावेत. अतिशय चांगल्या पद्धतीने हे रिपोर्ट आता जनरेट होत आहेत आणि हे रिपोर्टवरती माहिती ॲक्युरेट असावी, त्यामुळे आपण वैयक्तिक सेवा पुस्तकातील माहिती देखील अपडेट करणं आवश्यक आहे. आणि या सिस्टममध्ये किंवा ही सगळी आकृतीबंधाची जी प्रोसेस आहे यामध्ये आपल्याला कुठलीही अडचण असेल आणि त्या अडचणीचं सोडवणूक महाऑनलाईनकडे तक्रार करूनही झालं नाही तर तुम्ही मला म्हणजे प्रवीण कोल्हे कार्यकारी अभियंता यांना या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता. त्याशिवाय श्री नंदकिशोर रनवरे सहायक अभियंता श्रेणी 1 यांना देखील आपण संपर्क साधू शकता. पण यापूर्वी संपर्क साधण्यापूर्वी आपली अडचण पहिल्यांदा महाऑनलाईन यांना मेलवर पाठवा आणि त्यांच्याकडून सोडवणूक झाली नाही तर मग आम्हाला तुम्ही संपर्क साधा, जेणेकरून तुम्हाला जे काही अडचण आहे त्याचं निराकरण करणं आम्हाला सोयीचं जाईल. तर अशा प्रकारे ही संपूर्ण कारवाई आपल्याला लवकरात लवकर पूर्ण करायची, आपल्या सर्वांचं सहकार्य याच्यामध्ये आपल्याला लाभणार आहे असं मी गृहीत धरतो आणि